माहिती सरकारने केले तांडा, समृद्धी योजनेला 100 कोटी मंजूर, स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी प्रस्ताव पाठवण्याच्या ग्रामविकास विभागाच्या सूचना. मागील 6 महिन्यांपासून अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेची अंमलबजावणी करून 500 कोटी रुपयांची तरतूद करावी व राज्यातील सुमारे 5,000 तांड्यांना महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायती कराव्यात यासह काही मागण्या घेऊन अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाने आक्रमक पवित्रा अवलंबला होता. किंबहुना शासनाला घरचा आहेर देण्यासारखा इशारा देऊन 31 ऑगस्ट मुक्तिदिनानिमित्ताने राज्यातील सुमारे 5,000 तांड्यांमध्ये चूलबंद आंदोलनाचे सरकारला अल्टिमेटस दिले होते. सरकारने अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाची आक्रमकता लक्षात घेऊन मागील आठवड्यात संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना अंमलबजावणीसंदर्भात महामंडळाच्या ST बसेसवर पोस्टर रंगवून सुरुवात केली असून संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेला 100 कोटी निधी पावसाळी अधिवेशनात दिल्याचे जाहीर केले. तसेच ग्रामविकास विभागाने राज्यातील 4 जिल्हे वगळता तातडीने संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या विकास कामासंदर्भात व स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यासंदर्भात प्रस्ताव मागवण्याचे आदेश दिले आहेत. अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या शिफारशीवर सुमारे 25 कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. म्हणून राज्यातील अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी माहिती सरकारचे आभार मानून आनंद व्यक्त करीत आहेत. त्यामुळे 31 ऑगस्ट रोजीचा चूलबंद आंदोलन स्थगित करण्यात येऊन 31 ऑगस्ट मुक्तिदिनी राज्यातील अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरातील मंत्री, आमदार, खासदार यांना सोबत घेऊन परिसरातील मोठ्या तांड्यामध्ये संत सेवालाल महाराजांच्या नावाने भोग लावून प्रसाद वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी सांगितले. मागील 6 महिन्यापासून अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या माध्यमातून सरकारला वेळोवेळी महत्त्वाच्या 2 मागण्यांसाठी आम्ही सत्वत होतो. त्यात प्रामुख्याने संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेची अंमलबजावणी करा आणि 500 कोटीची तरतूद करा. दुसरी मागणी अशी होती, राज्यातील सुमारे 5,000 तांड्यांना महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत करा. परंतु निवडणुकीला 3 महिने उरल्यानंतरसुद्धा ह्या गोष्टी घडत नव्हत्या. आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मागील 1.5 महिन्यापूर्वी मी सरकारला अल्टिमेटम दिला होता की आपण जर संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेची अंमलबजावणी करत नसाल आणि राज्यातील सुमारे 5,000 तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायती करत नसाल तर 31 ऑगस्ट मुक्तिदिनी राज्यातील 5,000 तांड्यांमध्ये चूलबंद आंदोलन करू. याचा इफेक्ट म्हणून काही लोकांनी माझ्यावर टीकाही केली की घरचा आहेर देत आहेत. कधी कधी घरचा आहेर हा द्यावा लागतो किंवा सार्वजनिक ठिकाणी त्या गोष्टी उघड कराव्या लागतात आणि याचा इफेक्ट म्हणून महायुती सरकारने त्या ठिकाणी 8 दिवसापूर्वी संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. महामंडळाच्या बसेसवर ते पोस्टर झळकायला लागले आहेत. नुसतं पोस्टरच नाही तर ग्रामविकास खात्याकडनं अधिकृत पत्र काढून त्या ठिकाणी योजनेला 100 कोटी दिल्याचे जाहीर केलेलं आहे. आणि अलीकडे 13 ऑगस्टला ग्रामविकास विभागाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन त्या ठिकाणी राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या CEO आदेश केले आहेत की तातडीने राज्यातील सर्व तांड्यांमधून संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेसाठी आणि स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी ठराव मागवण्यात यावे. म्हणून आम्ही या ठिकाणी अखिल भारतीय बंजारा क्रांती दल आणि बंजारा समाज खूप आनंदी आहे आणि या ठिकाणी जाहीर करतो की आम्हाला एवढा आनंद झाला आहे त्याच्यामुळे 31 ऑगस्टचा माझा जो कार्यक्रम होता चूलबंद आंदोलनाचा तो स्थगित करतोय आणि 31 ऑगस्टच्या दिवशी स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन तांड्यावर संत सेवालाल महाराजांच्या नावाने भोग लावून महाप्रसादाचा वाटप करून समाज बांधवांनी आनंद व्यक्त करावा असं या ठिकाणी जाहीर आवाहन करतो. ह्या सगळ्या गोष्टी देत असताना
अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या शिफारसीवर संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी या योजनेच्या जिल्हास्तरीय कमिटीवर 20 कार्यकर्ते घेतल्यामुळे समाजामध्ये आणि अखिल भारतीय बंजारा क्रांती दलामध्ये विशेष आनंद व्यक्त होत आहे. एबी न्यूज मराठीसाठी नंदुरबार ग्रामीण प्रतिनिधी अझीम हाशमी.